केशवजी, तुम्ही अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने जो कारनामा केला त्याच्याबद्दल का बोलत नाही? त्याचा तोटा झाला ना पक्षाला तिथे? नाही, असं आहे की त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही काय इथे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कुणी मंत्री कशा पद्धतीने वागतो आणि बिचारे काँग्रेसवाले काही नसताना त्यांना समर्थन करावं लागतं ना काँग्रेसने सरकारने विचारलं तरी, तसं तिथे केलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये कारवाई झाली, ती कारवाई चालू आहे, त्यामुळे जो कोणत्या दोषी असेल त्यावर ती कारवाई होईल. तर तुमचं बाळगत नाही, आमचं सोडून द्या. तुमच्या अध्यक्ष मुख्यमंत्र्या जमत काय जाहीर रोज भांडणं करतायत पंजाबमध्ये? भारतीय जनता पार्टीचं काय ब्राह्मण वोट बँक पाहिजे, वोट बँक पॉलिटिक्स करण्याकरता कुठेच राहुल गांधी सगळ्या चर्चेवर कुठे असतात? त्याच्यामुळे या सगळ्या अहो सचिनजी ऐकून घ्या ना, आता मुळात असं आहे की पहिल्यांदा आपल्या पक्षाची लखतर जे तुमचे मुख्यमंत्री पंजाबचे आणि अध्यक्ष सिद्धू हे ज्या पद्धतीने वेशीवर टांगतायत त्याची चिंता अगोदर करा. शेतकरी आणि तुमची त्याच्या बाजूला काही संबंधच राहिला नाहीये, वास्तवाशी संबंध नाही, म्हणून अशा पद्धतीची बडबड करू शकता तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा. रुबेन, 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 तुम्हाला इथं मोठं यश मिळताना दिसतंय, पण प्रत्येक ठिकाणी लोकांना सामोरं जाण्याचं, निवडणुकीच्या जी प्रचार सभा होती त्यामध्ये जाण्याचं धारिष्ट मोदीजींना झालं नाही. खाली खुर्च्यांना अमरिंदर सिंगांनी भाषण केलंय, लक्षात घ्या. प्रश्न धारिष्ठ्याचा नाहीये, प्रश्न मोदींचा नाहीये, भारतीय जनता पक्षाचा पंजाबमध्ये काही अस्तित्व राहिलं नाही याचं दुःख त्या ठिकाणी बाळगलं पाहिजे. सचिन सावंत या भूमिकेतून बाहेर पडा. भाजपात राहिला नाही, नरेंद्र मोदींचा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे देशाच्या भारतीय जनता पक्षासाठी मोदीजींना पळ काढावा लागला आणि त्याकरता अशा ती आहे या क्षुद्र मनोवृत्ती राजकारणात काँग्रेस कधी बाहेर आणणार आहे? आज खरं देशाचं डरवलं की या क्षणी देशाचा ज्या काँग्रेसनी एक नाही दोन पंतप्रधान सिक्युरिटीच्या मुद्द्यावरती गमावले त्या काँग्रेस राजकारण करून काढावं लागणार आहे. हा स्थिती आहे, वस्तुस्थिती. आज गोव्यामध्ये काय बोलण्याची शक्यता? राजीनामा दिला चार आमदारांनी भारतीय जनता पक्षाचा. हे लक्षात घ्या, उत्तराखंड मध्ये लोक आमदार त्या ठिकाणी राजीनामा देत आहेत, मणिपूर मधला लोक बाहेर पडत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पैशाच्या जीवावर राजकारण भाजपचं पंजाबमध्ये काय आधार नाही. सचिनजी आणि केशवजी एअरपोर्ट वरन पळ काढावा लागला मोदीजींना, त्यातनं दिसून आलेलं मुद्दा काय आहे? अभिजित काय फालतू बडबड चालत आहे? सचिन सावंत थोडी तरी काहीतरी चर्चा ज्या या आणि ज्या काँग्रेस त्या पंतप्रधानांची काळजी नाही. इतकी लाजीरवाणी काँग्रेसची अवस्था आहे? इतका संतापजनक काँग्रेसची अवस्था ही? खाली खुर्च्या अरे थोडतरी वाटलं पाहिजे. सचिनजी आणि केशवजी, सचिनजी आणि केशवजी आपल्याकडे सिक्युरिटी महत्वाची आहे, थोडीशी लाज वाटली पाहिजे. सचिनजी आणि केशवजी, मी दोघांनाही थोडस थांबवतो यासाठी की पंतप्रधानांची सिक्युरिटी हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये जर चूक झाली असेल तर आज कोर्टाने एक समिती नेमलेली आहे, त्याच्यामधून ते सत्य बाहेर येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.